वेलकम बैक विथ अवर न्यू व्लॉग। तर सर्वप्रथम मी सगळ्यांची माफी मागते, खूप दिवसानंतर आज मी व्हिडिओ बनवते। ऍक्च्युली झालं असं की माझा आम्ही लास्ट वीकच नाशिकवरून आलो आणि नाशिकवरून आल्यानंतर घरातलं साफसफाई वगैरे यामध्ये खूप धावपळ पण झाली आणि त्यात माझा फोन पण खराब झाला, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला प्रॉब्लेम येत होता। माझ्याकडे साईड बाय फोन आहे पण तो फोन पण माझा नाशिकला राहून गेला, त्यामुळे मग शूटिंगला प्रॉब्लेम येत होता। की मी ऑनलाईन मोबाईल ऑर्डर केला आहे पण तो मे बी सॅटरडे संडेपर्यंत येऊन जाईल, तर आत्ता पण हा व्हिडिओ मी हजबंडच्या फोनमधूनच शूट करते। थोड्या दिवसातच माझा फोन येऊन जाईल, मग त्यानंतर मी व्हिडिओ रेग्युलरली बनवत जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी डेली जी नाईट किचन क्लिनिंग रुटीन असते ती दाखवणार आहे। तर यामध्ये पण मी तुम्हाला काही माझे किचनचे टिप्स आहेत ते पण सांगणार आहे जे तुमच्या डेली लाईफमध्ये यूज होतील। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर मला ह्या चॅनलवर पहिल्यांदाच बघत असाल आणि तुम्ही जर माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग आता सुरुवात करूया आपण व्हिडिओला। आमचे आत्ता जेवण झाले, मी स्वयंपाकाची भांडी स्वयंपाक झाल्यावर लगेच घासून घेते, म्हणजे मग जेवण झाल्यावर जास्त भांडी पण नाही राहत आणि भांड्याच्या पाटीतली सुकलेली जी भांडी आहे ते पहिले लावून घेते, मग मी जेवणाची भांडे घासायला घेते। काही लोक काय करतात की भांडे एकत्र एकाच वेळी जमा करून मग एकाच वेळी सगळी घासतात, पण काय होतं की जर आपण भांडी जमा करून ठेवली तर मग ती कडक तर होऊनच जातात आणि आपल्याला नंतर मग डबल मेहनत लागते। ती भांडी घासायला जर आपण स्वयंपाक झाल्यावर लगेचच भांडी घासली तर आपले बरेचसे काम हलके होते, जेवण झाल्यावर मग आपल्याला जास्त काम पण पडत नाही। भांडी घासल्यावर मग मी गॅस आणि ओटा पुसून काढते। हा गॅस आणि ओटा मी स्वयंपाक झाल्यावर पण पुसत असते, जेणेकरून मग जी भाजी पीठ काही गॅसवर पडलेले असतात ते मग लगेच पुसले जातात, त्यामुळे स्वयंपाक झाल्यावर एकदा गॅस आणि ओटा पुसून घ्यायचा। मी वीकमध्ये दोनदा चांगला घासून पाणी टाकून ओटा आणि गॅस धुवत असते, जेणेकरून जे तेलकट डाग असतात ते निघून जातात। गॅस पुसून झाल्यावर विंडो पण पुसून घ्यायची, फोडणीचे जे डाग आहे ते विंडोच्या काचेवर उडतात त्यामुळे विंडो तेलकट होते। जर आपण रेग्युलरली पुसली तर आपल्याला नंतर पुसण्यासाठी जास्त त्रास पण होत नाही। भांडी आणि ओटा स्वच्छ झाल्यावर मी किचन सिंक डेली घासून काढते, सिंकची स्टाईलवर पण साबणाचे डाग उडतात त्यामुळे त्या स्टाईल पण रोज घासून धुवून काढायच्या। जो किचनचा नळ असतो तो बोरिंगच्या पाण्यामुळे खराब होतो, त्यावर पाण्याचे डाग लागतात, त्यामुळे नळ पण रोज घासून पुसून घेतला की नळावर पण डाग नाही पडत। पाण्याने एकदा सगळं स्वच्छ झालं की मग आपण एक कोरडा कपडा घ्यायचा, त्या कोरड्या कपड्याने पण आपण किचन ओटा चांगला क्लीन करून घ्यायचा, पुसून घ्यायचा। म्हणजे होतं असं की कधी कधी आपण जेव्हा साबण वगैरे लावतो तेव्हा कधी कधी साबणाचे डाग पण तसेच राहतात, ते कधी कधी पाण्याने पण निघत नाही आणि सकाळी तुम्ही बघितलं ते असं भुरकं भुरकं दिसतं। तर मग आपण जर ते साबणात जर आपण कपड्याने चांगलं पुसून घेतलं तर मग आपल्याला ते साबणाचे डाग पण नाही दिसणार। तर पाणी टाकून झाल्यावर आपण एकदा कपड्याने पण स्वच्छ पुसून घ्यायचा किचन ओटा। किचन सिंक साफ झाल्यावर मी रोज किचन ट्रॉली पुसते, किचन ट्रॉली जर रोज पुसल्या तर त्या जास्त खराब नाही होत। महिन्यातून जर आपण साफ करायला घेतल्या तर किचन ट्रॉली साफ करायला खूपच त्रास होतो, त्यात जर आपण डेली फक्त कपड्याने जरी पुसत राहिलो तर आपल्याला नंतर साफ करायला काही त्रासही होत नाही। मी किचनच्या वरती जे कॅबिनेट असतात ते पण कॅबिनेट रोज पुसत असते, त्यावर पण आपले जे फोडणीचे डाग येते कधी कधी उडतात त्यामुळे मी त्या पण रोज पुसून घेते। किचन ट्रॉली साफ झाल्यावर मी ओव्हन आणि मिक्सर पण रोज पुसते, हे पण मी डेली क्लीन करत असते। मिक्सरवर पण आपण काही दळलं वगैरे तर मग त्याचे डाग वगैरे पण पडतात त्यावर, मग त्यामुळे मी ते पण रोज पुसून घेत असते। हे साफ झाल्यावर नंतर मग मी फ्रीज पुसते, फ्रीज रोज पुसल्याने तो छान चकाचक दिसतो त्यामुळे आपण फ्रीज पण रोज पुसून घ्यायचा।
नुसता कोरड्या कपड्याने जरी फ्रीज पुसून घेतला तरी जास्त काही मेहनत पण नाही लागत त्यासाठी, नुसता कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा. सगळे पुसून साफ झाल्यावर मग मी पिण्याच्या पाण्याचे जे रोज भांडे असतात ते स्वच्छ धुऊन मग त्यात रोज रात्री पाणी भरून ठेवते. हे काम मी रोज रात्रीच करते, सकाळी फार धावपळ असते त्यामुळे मग मी रात्रीच भांडे साफ करून त्यात पाणी भरून ठेवते. त्यानंतर मग मी तीर्थाची पाणी बॉटल आहे एक दिवस आड करून धुऊन उकळत असते. तीर्थाच्या बॉटलमध्ये फक्त रात्री झोपेत असली की त्या बॉटलने ती पाणी पिते. त्या बॉटलचा एवढा यूज नाही बट तिला ती बॉटल फक्त रात्री झोपेतच लागते त्यामुळे ती बॉटल मी उकळून घेत असते. जे उकळलेलं पाणी आहे तेच एका पातेल्यात घेऊन त्यात लिंबू, बेकिंग सोडा आणि थोडी कपड्यांची पावडर मिक्स करून त्यात मी जे आपण भांडी घासण्यासाठी जे ब्रश घासण्या वापरतो त्या पण मी त्या पाण्यात रात्रभर भिजवते. हे मी वीकमध्ये एकदा करत असते. आपण ज्या घासण्या वापरतो त्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असतात तर त्या घासण्या पण आपण स्वच्छ ठेवल्या पाहिजे, त्या पण आपण नेहमी साफ ठेवल्या पाहिजे. त्यामुळे मी या घासण्या ब्रश जे आहे आपण भांडी घासण्यासाठी जे काही यूज करतो ते मी गरम पाण्यात रात्री भिजवत असते, मग सकाळी त्या स्वच्छ धुऊन मग त्या वापरते. हे सगळं काम झाल्यावर मग लास्टला मी सगळ्या रूम्सला झाडू लावून साफ करून घेते. तर हेच असतं माझं डेली किचन क्लिनिंग रुटीन. कधीतरी मलाही कंटाळा येतो हे सगळं काम करायला बट आपण घरात जर स्वच्छता ठेवली तर दूरदूरपर्यंत आपल्या घरात कोणी आजारी नाही पडणार, आपल्या घरात जे झुरळ मुंग्या होत्या त्या पण नाही होणार. सवय झाली की मग हे काम करायला पण काही नाही वाटत. शेवटी एक म्हण आहेच की आपलं घर स्वच्छ तेथे लक्ष्मी नांदी. तर हा माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी. बाय, टेक केअर.